Stokes, Dr. John Sir, Dr. Francis Silvera, आणि सरपंच बाब अँड्रू आणि तुम्ही सगळे. आताच शिरीषाने म्हटलंय की सायमन वॉज अ बॉर्न लीडर. आणि सायमन बाब माझ्या दृष्टीने एक वादळ कसं, एक मोठे वादळ जसं असतं, खंय किती झाले तो पावलो, तो पावलो आपलो पॉवर दाखवून थंय किती करपाचं असतं तो करतालो. आणि एक आता जसं मार्शल बाबान म्हटलं की आमचा जो अनुभव असा, म्हणजे आम्ही लहानपणान ज्यांना आता सायमन बाबाची खूप पहिलीची आधी जॉन सरांनी सांगली, केंद्र जेव्हा आम्ही भरगे असताना असेंब्ली इलेक्शन असले, आमचे त्यांना वोटिंग सुद्धा नाशिले, पण आमच्या त्या दोंगऱ्यावर एक मिटींग असा, सायमन बाब उलोवपी असा आणि आणि कोण असा उलोव, पण आम्ही एक मुद्दाम त्याला आयकोपाक केलं. त्यांना तो खूप फामाद आशिल्लो लोक आणि त्याचे भाषण ऐकून म्हणजे कोण तरी बरो लिडर असा, त्याला एक जी आता म्हटलं ओरेटरी जी असा जी विष्णू बाबाकडे आशिली आणि तशीच ताजे कडेन एक आशिल्ली की लोकांक कन्विन्स करपाचो, तो माझ्या लक्षात आशिल्लो. जेव्हा 2012 इलेक्शन आले आणि सायमन बाब आमच्या भावाबरोबर उभं राहिलो, एक सांतांद्रीन परिवर्तन झालं, त्या वेळार सायमनाचो वाटो आणि वावर खूप मोठा आशिल्लो. एक होल चेंज जी सांतांद्रीन जी झाली तातूंत सायमन बाबान मोठे काम केलं. आणि मागीरूय हांव त्याला खूप लागींच्यान पळयतालो, कसले कसले लोकांचे प्रश्न आमदारा मुखार हाडप वा ते आदी खंय पावप, किंवा त्याची रीच खूप व्हडली, त्याच्यो ओळखी खूप व्हडल्यो. खूप फावटी हांवें ताज्या वेळार काम करता तेन्ना पळयलां, तो कोणाकूय डायरेक्ट फोन मारता, कोणाक लिडराक आपोवपाक जाल्यार ताका आपोवप. सो ही जी इनिशिएटिव्ह आसता लिडराची ती तो बरे भाशेन घेतालो आणि आम्ही ते पळयलां. म्हाका खास करून सायमन बाबाचो चड असो आदार जेन्ना आम्ही नावशेचे मरिनाचो इशू जेव्हा हातून घेतलो, आम्ही आमची स्टडी केली आणि मरिनाचेर एक डायरेक्टर आम्ही मिटींग केली, थंय घडोवप अशी म्हणून तर चड त्याची उभना, पण रमत तरी मला परत फोन केलो आणि म्हणाला आम्ही फाल्यां सिल्वरात मिटींग घेऊया. आपण सांगितलं आम्ही रेडी ना मारे अचानक ना ना मला तुम्ही फक्त राहिलो आपण सांगणार आपण सिल्वरला लावणार आता म्हाका काय आम्ही रिक्वेस्ट जावन येता तो दवरलेलो. आणि मरिना प्रोजेक्टाचे जे एज्युकेशन त्यांना आम्ही स्कूल सुरू केले त्याला एक डायरेक्शन मिळेल. आमच्या कळलं की आम्ही फक्त सायंटिफिकली लोकांना सांगून वा तसे पेपरांचे पळवून वा भाषणं करून ते जायना, लोकां मधून पावचं पडटा, घराघराच्या लोकांना सांगचं पडता, लोकांना कन्व्हिन्स करचे पडता आणि ओरेटरीतल्या ते मेन्शन करून त्याचे फायदे वाईट हे सगळं सांगचे पडता. ते सायमन बाबाकडे कसे रांगे असे हे आम्ही शिकले आणि तो आमच्या घरून खूप वावरलो. कितलेशे गोवा गेला गावांनी कितलेशे इशू झाले, रोखडीच मिटींग घेवप हे त्याचे फर्स्ट ड्युटी, कसली जावं म्हणजे पब्लीक अवेअरनेस कशी करप खंयच्या इशूचेर. तो मागीर एक खंय तरी मनीस म्हणजे हांगा प्रायव्हेट बोर्ड घालपाक ट्राय केलो वा आनी खंय कितें तरी जालें, मडगांव अर्बन इशू जालो बँकेचो वा कितलेशेच इशू हांवें ताका पळयला. तो इनिशिएट घेता इनिशिएटीव घेतालो आनी तो तसो लिडर. पॉलिटिक्सान ताणें खूब कितें कितें वादळां पळयलीं, सगळीं वादळां, पूण पॉलिटिक्सान ताणें खूब पार्टीचो अनुभव घेतलो, खूब मनशाचो अनुभव घेतलो. सांतांद्रेचो पॉलिटिकल हिस्ट्री म्हाका दिसता बाब सायमना कडेन सगळी आसूं जाय, ती आमी आयज आमचे तो लॉस जाला. सांतांद्रेंतल्यान इंटरनल पॉलिटिक्स कशें आसता, लिडर कशें आसतात, लिडरांनी केन्ना कितें केलें, कितें करूं जाय आशिल्लें हे सगळें सायमन बाबा कडेन सामकें बरे भाशेन ताका खबर आशिल्लें. आनी ताका लागून तो एक एक असो वॉकिंग एंड टॉकिंग हिस्ट्री म्हणटा तशी सांतांद्रेची, तेजे कडेन ती सगळी कला आशिल्ली आणि सगळे इशू ताका खबर आशिल्ले. एक दीस म्हाका याद आसा सांतांद्रेचे एक हांगा फेस्टिवल आसता जो पावसान जाता, त्या वेळार ताणें गोविंद गावडे कपडो मिनिस्टर आशिल्लो आणि थंय डायरेक्ट सांगलें की आमचे थोड्याचे कितें तरी इशू आसा. गोविंद गावडे सांगता की आपूण आयज फाल्यां सांजचो सुद्दां ते करून कितें आसा तें काम इनिशिएट करता आणि नेक्स्ट डे स्टार्टेड करून असो सायमन बाबाचो पावर. आणि ताका लागून आमी सगळ्यांनी जे हांगा राजकारणांत कोण कोण आसा
सोशल वर्कात कोण पण असा सायमन बाबाचे लाईफ काय पळवता म्हणजे तू ते पंच झाले असेल कधी सरपंच जाऊना व आणि किती जाऊना एमएलए जाऊना पण वर्कर सोशल वर्कर लीडर एका ही सगळी लेबलची गरज नसता विदाउट दॅट लोक काम करू शकतात हे सायमन बाबा कडल्या पळून आपण कळपाक जाय लोकांचे प्रश्न ते कोणाकडे मांडपाचे ते एमपी वा एमएलए वा मिनिस्टर वा चीफ मिनिस्टर हे सगळे त्यांनी केला आणि ताका लागून ही जुवारे ही जो वॉर्ड असा वा आमचे गोवा वेला गाव असा वा सांत आंध्रे एंटायर कॉन्स्टिट्युएन्सी जे तेजी मोगाचे आशिल्ली तुम्ही जाणात जेव्हा त्याचा खंयचो एक पहिली आधी त्याचे व्हिडिओ येऊनात पण मधी त्याचे खूप व्हिडिओ येतात म्हणजे सोशल मीडियाचा सुद्धा पॉवरफुल उपयोग कसो करपाचो हो त्यांनी केला सांत आंध्रेच्या माझ्या भावांनी आणि बहिणांनी ह्या उतरांनी तो जे स्टार्ट करतालो खंयचो तरी एक इशू तो इशू मागीर कोणाचेर असू त्यांना आमचेर असलो वा सिलेरा बाबाचेर असलो वा आनी कोणाचेर असलो तो त्या वेळार त्याका जे कितें दिसता ते म्हणटालो पूण म्हाका दिसता तेजे मन निर्मळ आशिल्ले तेजी कोणाकडे प्रायव्हेट एनिमिटी नाशिल्ली कोणाचे त्याला किती वाईट दिसले वा कोणी किती सांगले ही विल टॉक अबाउट इट ओपनली तो फोडटालो कोणाकूय पण म्हाका दिसता त्याच्या मनात कोणाच्याच बद्दल वाईट नाशिल्ले केन्नाच त्याने पर्सनल एनिमिटी कोणाची दवरली ना आणि त्याकाच लागून जर तुम्ही पहिले त्याच्या फ्युनरला शेकड्यांनी लोक आयलो त्याच्या आधी कितलेशेच जणांनी आर्गां ओपली आणि ताका लागून साहेबांना वांगडा आसा आज जर ते सोपले आज आम्ही त्याची कंडोलन्स घेतात तो स्वर्गान खंय तरी एका बऱ्या अशा हितूंतल्यान आमकां सगळ्यांक एक आमकांय ताजो आदार आसतलो हे आमी जाणात पूण तेजे थोडे जे विशय आशिल्ले म्हणजे हांव दोनूच पॉईंट हे करता एक म्हणल्यार धिर्याचो इशू आसता हो एक सेन्सिटीव्ह इशू म्हणजे एज अ कोणी गव्हर्मेंटाचे मनीस वा कोणी इलेक्टेड मनीस वी कॅनॉट टॉक अशे दाखोवन दितालो पूण म्हाका दिसता हो इशू टॅकल करपाक जाय त्याने तो जन्मभर आगीच्या फाटली कितलीशीच वर्सां ह्या विशयाचेर तो वावुरला आणि तो विशय एक कसो करपा जाय जनावरांकूय नुकसान जायनासतना आणि जी कितें परंपरा आसा ती कशी चलोवपाक जाय हाजेर म्हाका दिसता आज खूब टॅक्नीक आसात आणि ताजेर जर आमी थोड्यांनी हो विशय मुखार गेलो आणि एनवायरमेंटलिस्ट आणि बाकीच्या सगळ्यांक विश्वासांत घेवन बरे कंट्रोल्स आणि मेजर्स हाडून ह्यो ज्यो कितें ज्यो आमच्यो पारंपारीक ज्यो स्पोर्ट्स आशिल्ले त्यो जर रिवायव केल्यो जाल्यार म्हाका दिसता ताका खूब बरें दिसतलें ताका लागून पयरूय खूब जाण अशें उलयताले की ओके वी लेट अस टेक दीस इशू हो इशू खंय तरी पावोवपाक जाय आमचे भितर खूब जाण हांगा जाणकार आसा तो कसो सॉल्व करपाक आसा तोय करपाक जाता पूण म्हाका दिसता ह्या कामाक आमी ताका हातभार लावपाक जाय आनी पळोवपाक जाय हो इशू सॉल्व जाता काय ना दुसरो त्याला सांत आंध्रेच्या मतदारसंघाचे खूप एकदम त्याला काळजातल्याच पडले तशे आज सांत आंध्रेचे पॉलिटिक्स वैपारून म्हाका पॉलिटिकली काय उलोवपाचे ना आम्ही सगळे वेगवेगळे पार्टी आसात पण आज आम्ही सगळ्यांनी विचार करपाक जाय की सांत आंध्रेचे पॉलिटिक्स आयज खंयच्या टर्नार पावला आणि पार्टी सोडून सांत आंध्रेच्या भयाक जर आमी सगळ्यांनी काम करपाक जाय जाल्यार ते कसे करपाक जाय पार्टीचे काम प्रत्येक जण करता पण सांत आंध्रे इज फर्स्ट हो मनान दवरून जर आम्ही काम केले तर ते सायमन बाबाक आवडटले आणि ताका लागून आम्ही वावरूया एनवायरमेंटल सोशल बाकीचे जे किती इश्यूज असा थंय हांव सदांच चिंतता की त्याची कित तरी एक आयडियोलॉजी आशिल्ली तो पार्टी आयडियोलॉजी तरी तो हार्डकोर काँग्रेस केलो अशें हांव म्हणून बाकीच्या पार्ट्यांनी गेलो आनी तशें जाताच प्रत्येक जाण पार्ट्यो चेंज करता वेरियस रिझन्स आसा ताका पूण म्हाका दिसता तेजी जी विचारसरणी आशिल्ली ती सदांच एक काँग्रेसी कडेन बांदिल्ली ताका आशिल्ली आणि त्या विचारसरणीक लागून सांत आंध्रे मतदारसंघान कसो हो पार्टी रिवाय जावपाक शकता वा आमच्या ह्या सांत आंध्रेची डेव्हलपमेंट कशी करी जावपाक शकता हे आमी चिंतपाक जाय ताजेर जर आमी करतीत जाल्यार आमचे सगळे सोंपलेले जे लिडर आसात जावं बाब देवदत्त तरेरा जावं बाब विश्वकुमार वा जावं सायमन कायात तांकां सगळ्यांक पार्टी पेक्षा सांत आंध्रेचे चड पडलेले आशिल्ले आणि ताका लागून आमी त्याच दृश्टीन वॉर करूया कोण इलेक्टेड जाता कोण डिफीट जाता कोण बेस्ट काम करता कोण लिडर आसा हे सगळे विचार मनांतल्यान भायर उडया त्याचो विचार वेगळो आसा पूण आज जर आमकां खरेंच ताका आर्ग दिवपाचे आसा जाल्यार सांत आंध्रे फर्स्ट हे लक्षांत दवरून आमी काम करूया आणि तशेंच हांव परत एकदां मागतां त्याच्या घरच्यांक त्याच्या ह्या व्हडलो हो जे नुकसान जाला ते सोसपाची तान घेवची आमी ह्या दिसांनी पळयतात खरेंच ताचे एक व्हडलो आधार स्तंभ जो आसा तो आमचो गेला आणि
आम्ही जाणार सगळ्यात चढ दुःख फॅमिलीक झाला, आमकाय झाला, आणि त्याका ते सोसपाची ताक दिवची आणि सायमन बाबाच्या आत्म्याक शांती मिळची अशी प्रार्थना करून आम्हाला दोन शब्द पुराय करतात.